विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सहाय्यकारी क्रियापदे म्हणजेच हेल्पिंग वर्क कोणकोणती आहेत त्यांचे अर्थ काय आहेत या बाबींचा अभ्यास करायचा आहे मित्र हो सहाय्यकारी क्रियापदांना इंग्रजी शिकण्यासाठी अनन्यसाधारण महत्त्व आहे जर आपल्याला इंग्रजी बोलायला शिकायचं असेल तर या सहाय्यकारी क्रियापदाच्या शिवाय तुम्ही इंग्रजी बोलू शकणार नाही लिहू शकणार नाही किंवा कोणी एखादा व्यक्ती जर तुमच्यासोबत इंग्रजी बोलत असेल आणि ते जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर सहाय्यकारी क्रियापदांचा अर्थ तुम्हाला माहीत असायलाच पाहिजे त्याच्यासाठी आपण इंग्रजीमध्ये जी सहाय्यकारी क्रियापदं आहेत ती सर्वच्या सर्व सहाय्यकारी क्रियापदं आजच्या भागामध्ये बघणार आहोत तुम्ही ही सगळीच्या सगळी सहाय्यकारी क्रियापदं वहीमध्ये लिहून काढायची आहेत त्यांच्या अर्था सहित त्यांचे जे वापर आहेत ते वापर आपण याच्या नंतरच्या भागामध्ये बघणार आहोत एक डू दोन डज तीन डीड डी आय डी डीड चार पाच इज आय is इज -E -E सहा आर ए आर, ई आर अगोदर लिहून घ्या आणि मग सगळे लिहिल्यावर आपण त्याचे अर्थ बघू मराठीमध्ये सात वॉज आठ वेअर नऊ हॅज दहा हॅव एच -E, have, अकरा हैड, या सहाय्यकारी क्रियापदांना प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब असं म्हणतात म्हणजे प्राथमिक सहाय्यकारी क्रियापद कारण या क्रियापदांचा वापर मुख्य क्रियापद आणि सहाय्यकारी क्रियापद अशा दोन्ही प्रकारे केला जातो याच्यानंतर तुम्ही एका खाली एकच लिहून काढायचे सगळे सहाय्यकारी क्रियापद मला जागा नाही म्हणून मी इकडे घेतोय त्याच्यानंतर बारा शल एस एच ए डबल एल शल तेरा शूड यस यच ओ यू एल डी चौदा विल पंधरा वूड डब्ल्यू ओ यू एल डी डीड सोळा कॅन सतरा कुड सी ओ यू एल डी या ठिकाणी यलचा उच्चार होत नाही कुड असं म्हणायचं कुड अठरा मे एम ए वाय मे एकोणीस माइट एम आय जी एच टी माईट वीस एम यू एस टी मे माईट मस्ट एकवीस ऑट टू ओ यू जी एच टी ऑट टू बावीस युजड टू टू तेवीस नीड आणि चोवीस डेअर डी ए आर ई डेअर मित्रांनो इथं वेगवेगळे कलर वापरलेत कलर वापरण्याचा उद्देश हेच आहे फक्त तुम्ही शल शूड विल उड कॅन कुड मे माईट मस्ट ऑट टू युज टू नीट आणि डिअर अशा टोनिंगमध्ये या गटामध्ये फक्त पाठ करायला सोपं जावं म्हणून कलर वापरलेले आहे दुसरा काही उद्देश नाही या ठिकाणी इथं एकूण लिहिलेली ही तेरा सहाय्यकारी क्रियापद आहेत या सहाय्यकारी क्रियापदांना मोडल ऑक्झिलरी व्हर्ब असे म्हणतात मोडल्स काय म्हणतात यांना मोडल्स काय म्हणतात मोडल्स शालपासून डेअर पर्यंत जी सहाय्यकारी क्रियापद आहेत या सहाय्यकारी क्रियापदांना मोडल्स असं म्हणतात आणि इकडची डूपासून हॅड पर्यंतची जी सहाय्यकारी क्रियापद आहेत त्यांना काय म्हणतात प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब पी आर आय एम ए आर वाय प्रायमरी हेल्पिंग ई एचईल पी आय एन जी हेल्पिंग व्हर्ब अशा दोन गटामध्ये तुम्हाला हे सहाय्य क्रियापद लक्षात ठेवायची आहेत कोणते दोन गटा? एक, गट एक प्रायमरी ऑक्सिलरी वर्ब आणि दुसरा गट मोडल ऑक्सिलरी वर्ब म्हणजे मोडल्स आता आपण याचे अर्थ बघूया डू डू डी ओडू चा अर्थ काय आहे करणे डच चा अर्थ काय आहे करणे आणि डीडचा अर्थ काय आहे केले मित्रांनो इंग्रजीमध्ये ही तीन सहाय्यकारी क्रियापद अतिशय महत्वाची आहेत कारण जेव्हा एखाद्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसतंय आणि त्यावेळेला जेव्हा आपल्याला सहाय्यकारी क्रियापद वापरायचं असतंय तेव्हा दिलेल्या वाक्यातील काळानुसार डू डज किंवा डीड ह्या तिन्हीपैकी एक सहाय्यकारी क्रियापद वापरावं लागतं आहे आणि जेव्हा आपण त्यांचा वापर सहाय्यकारी क्रियापद म्हणून वाक्यात करतो तेव्हा यांना कोणताही अर्थ नसतो तर यांच्या असण्यामुळं या सहाय्यकारी क्रियापदाच्या वापरामुळं आपल्याला त्या वाक्यातील काळ कळतो एवढी माहिती फक्त तुम्हाला इथं लक्षात ठेवायची आहे या ही जी सहाय्यकारी क्रियापद आहेत या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर फक्त आपण साध्या काळामध्ये करतो कोणत्या काळात साध्या काळात कोणत्या काळात साध्या काळात ज्याच्यामध्ये सिंपल प्रेझेंटेन्स आणि सिंपल पास्टेन्स ही दोनच काळं काड़ ज्या काळामध्ये या दोन सहाय्यकारी क्रियापदांचा वापर केला जातो एवढं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे आवर्जून आता याच्यानंतर एम इज आणि आर या एम चा अर्थ आहे आहे ए एम एम म्हणजे आहे आय एस इज म्हणजे आहे आणि ए आर ई आर म्हणजे आहे आहेत इथं जर आपण बघितलं तर ए एम एम चा वापर आय सोबत करतात फिक्स वापर आहे त्याचा आय सोबत एम चा वापर केला जातो आणि ईज हे एकवचनी सहाय्यकारी क्रियापद आहे ईज हे एकवचनी सहाय्यकारी क्रियापद आहे आणि त्याचा वापर एकवचनी कर्त्यासोबत केला जातो सहा क्रमांकाचा शब्द ए -E आर ई आर आर म्हणजे आहेत हे आहे अनेक वचनी सहाय्यकारी क्रियापद आणि त्यांचा वापर अनेक वचनासोबत केला जातो परत ऐका ए ई आर -E हा जो शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ आहे आहेत आणि याचा वापर ह्या शब्द अनेक वचनी असल्यामुळं अनेक वचनी कर्त्यासोबत करतात त्याच पद्धतीनं एम is आर ही तीन सहाय्यकारी क्रियापद वर्तमान काळातील आहेत कोणत्या काळातील वर्तमानकाळी वर्तमान ही तीन सहाय्यकारी क्रियापदं वर्तमानकाळी आहेत कोणत्या काळातली एम इज आर ही सहाय्यकारी क्रियापद वर्तमान काळातली याच्यामध्ये एम एमचा वापर नेहमी आय हा करता असताना करतात ईजचा वापर एक आणि ए ई आर चा वापर अनेक वचनासोबत केला जातो बघा आता याच्यानंतर वॉज आणि वेअर वॉज डब्ल्यू ए एस वॉज म्हणजे होता वॉज म्हणजे होता आणि डब्ल्यू ई आर ई वेअर म्हणजे होते डब्ल्यू आर ई वेअर म्हणजे होते डब्ल्यू ई -E आरई -E वेअर म्हणजे होते, होते वॉज हे एकवचनी सहाय्यकारी क्रियापद आहे वॉज हे एकवचनी आणि डब्ल्यू ई -E आरई -E वेअर याचा स्टँडर्ड उच्चार वर असा आहे वर डब्ल्यू ई आर ई वर वर म्हणजे होते हे अनेकवचनी सहाय्यकारी क्रियापद आहे हे कसलं क्रियापद आहे अनेकवचनी आणि याच्यामध्ये कोणता काळ आहे भूत भूतकाळ कोणता भूत काळ याच्यामध्ये भूतकाळ हे भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद आहे आलं लक्षामध्ये आता याच्यानंतर जे सहाय्यकारी क्रियापद आहे एच एस हॅज हॅज म्हणजे आहे हॅज म्हणजे आहे किंवा एखाद्याच्या मालकीची एखादी वस्तू आहे ह्याचा अर्थ आहे व्ही -e, ह्याचा अर्थ आहे आहेत हॅज हे एकवचनी सहाय्यकारी क्रियापद आहे हॅज हे एकवचनी सहाय्यकारी क्रियापद आहे आणि हॅव म्हणजे आहेत हे अनेक वचनी सहाय्यकारी क्रियापद आहे कोणतं वचन याच्यामध्ये अनेक वचन आणि हॅज आणि हॅव ही सहाय्यकारी क्रियापदं वर्तमानकाळी आहेत कोणत्या काळातली आहेत वर्तमान आहे। वर्तमानकाळी वर्तमान कोणती सहाय्यकारी क्रियापदं वर्तमानकाळी आहेत हॅज आणि हॅव एकवचन कोणतंय त्यातलं एच एस हॅज आणि एक वचन कोणतंय एच ए व्ही हॅव हॅव म्हणजे आहेत तसंच या दोन्हीचा दुसरा पण अर्थ आहे तो, तो म्हणजे एखाद्याच्या मालकीची एखादी वस्तू आहे असा सुद्धा अर्थ याचा होतो <tles> त्याच्यानंतरचं पुढचं सहाय्यकारी क्रियापद आहे हॅड है है? हॅड म्हणजे होता होती होते हॅड म्हणजे होता होती होते हॅडचा काय अर्थ आहे मराठीत होता होती होते याच्यामध्ये एक वचन अनेक वचन असा फरक नाही एकवचनासोबत ही हॅडच वापरतात आणि अनेक वचनांसोबत हॅडच वापरतात कळालं आणि याच्यामध्ये जर काळ विचारायला कोणता आहे तर याच्यामध्ये काळ आहे भूतकाळ हे आहे भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद कोणता काळ आहे याच्यात भूतकाळ हे सहाय्यकारी क्रियापद मराठी अर्थासहित लिहून काढा कोणत्या काळात वापरतात ते लिहून काढा कळालं पुन्हा पुन्हा लिहून काढा पुन्हा पुन्हा वाचा हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि ही सहाय्यकारी क्रियापद परफेक्ट म्हणजे परफेक्ट मराठी अर्थासहित पाठच करून ठेवा कारण इथून पुढे जो भाग आपण शिकणार आहोत तो सर्वच्या सर्व भाग याच्यावरच आधारित असणार आहे मित्रांनो आणखीन एक गोष्ट आपल्याला मी या ठिकाणी सांगतोय डू आणि डच ही कोणत्या काळात वापरतात वर्तमान काळात म्हणजे ही कोणत्या काळातली क्रियापद आहेत वर्तमान काळी याचा सविस्तर अभ्यास आपण पुढच्या भागात करणारच आहोत आणि डीड हे जे सह्यकारी क्रियापद आहे ते भूतकाळात वापरलं जातं कोणत्या काळात भूतकाळी म्हणून याला भूतकाळी सहाय्यकारी क्रियापद म्हणायचं एक गोष्ट याच्या बाबतीत लक्षात ठेवा या दोन्ही सहाय्यकारी क्रियापदाचा वापर साध्या काळात केला जातो कोणत्या काळात साध्या काळामध्ये याच्यामध्ये साधे काळ कोणते वर्तमान काळ आणि भूतकाळ एवढ्या गोष्टी इथं तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आता आपण मोडल ऑक्झिलरी कडे येऊया या शब्दांचे अर्थ सांगण्याच्या अगोदर मी आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी दोन गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे त्या म्हणजे शॅल पासून डेअर पर्यंत ही जी एकूण तेरा मोडल ऑक्झिलरी व्हर्ब आहेत या मोडल ऑक्झिलरी व्हर्बचा वापर कोणत्याही कर्त्यासोबत केला जातो कोणत्याही कर्त्यासोबत म्हणजे कर्ता एकवचनी असो करता अनेकवचनी असो कर्ता स्त्रीलिंगी असो कर्ता पुल्लिंगी असो कर्ता नपुसकलिंगी असो अशा कोणत्याही वर्गातला कर्ता असला तरी त्याच्यासोबत यांचा वापर केला जाऊ शकतो यांचा वापर केला जातो म्हणजे याचा वापर आपण कोणत्याही कर्त्यासोबत करू शकतो कोणत्याही कर्त्यासोबत याचा वापर केला जातो कोणत्याही कर्त्यासोबत याचा वापर केला जातो हा झाला पहिला याच्या बाबतीतला लक्षात ठेवण्याचा मुद्दा आणि दुसरा याच्या बाबतीतला लक्षात ठेवण्याचा मुद्दा आहे तो म्हणजे याच्या सोबत मुख्य क्रियापदाचे पहिलेच रूप वापरतात मुख्य क्रियापदाचे मुख्य क्रियापदाचे कितव रूप वापरतात पहिलं आता मुख्य क्रियापदाच्या रूपाच्या बाबतीतला वापर आपण याच्यानंतर करणार आहोत पण या दोन गोष्टी तुम्हाला याच्या बाबतीत लक्षात ठेवायच्या आहेत कोणत्या दोन गोष्टी त्या या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर कोणत्याही कर्त्यासोबत केला जातो आणि याच्यासोबत जर मुख्य क्रियापद वापरायचं असेल तर मुख्य क्रियापदाचं पहिलं रूपच वापरलं जात आता आपण त्याचे अर्थ बघूया शल शल म्हणजे डॅश डॅश ल त्याचं स्पष्टीकरण आपण नंतर बघू तेरा एस एच हो एल डी शूड शूड म्हणजे पाहिजे शूड म्हणजे काय पाहिजे शूड म्हणजे पाहिजे चौदा विल विल म्हणजे ल किंवा न ल किंवा न हे कसा अर्थ होतो ते आपण पुढे बघणार आहोत उड उड म्हणजे सुद्धा ल किंवा न ल किंवा न किंवा कधी कधी याचा अर्थ एखादी कृती करत असे असा सुद्धा होतो ते आपण नंतर जसं जसं आपण पुढं पुढं जाऊ तसे त्याचे अर्थ बघूया <coughs> कॅन सी एन कॅन म्हणजे शकतो शकतो शक्ती शकते असा कोणताही अर्थ कुड म्हणजे शकला कुड शकला शकली शकले असे विविध अर्थ आपण त्याचे नंतर वाक्य बघत असताना बघणार आहोत पुढचा शब्द आहे अठरावा एम ए म्हणजे डॅश डॅश ल किंवा डॅश डॅश न माईट माईट म्हणजे कदाचित कदाचित डॅश डॅश ल किंवा कदाचित डॅश डॅश न मस्ट मस्ट वीस नंबर मस्ट एम टी -E मस्ट म्हणजे एखादी गोष्ट किंवा कृती करायलाच पाहिजे एखादी कृती करायलाच पाहिजे कराय कराय करायलाच पाहिजे म्हणजे एखादी गोष्ट केलीच पाहिजे असा अर्थ याचा होतो पुढचा शब्द आहे ऑट टू ऑट टू म्हणजे एखादी कृती करायला पाहिजे 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 कर्तव्य व्यक्त करायचं असेल तर हे वापरतात कंसातल्या कर्तव्य पुढचा शब्द युज टू युज टू म्हणजे एखादी कृती करत असे करत असे भूतकाळातली सवय करत असे युजळ टू म्हणजे एखादी कृती भूतकाळात करत असे पुढचा शब्द आहे नीड आणि डिअर मित्र हो नीड आणि डेअरचा वापर शक्यतो नॉट सोबतच केला जातो म्हणजे नीड नॉट किंवा डेअर नॉट म्हणजेच नकारार्थी वाक्य बनवण्यासाठी याचा वापर करतात मग नीड नॉट नीड नॉट असं जर आलं तर त्याचा अर्थ होईल गरज नाही एखादी कृती करण्याची गरज नाही आणि डेअर नॉट नॉट म्हणजे हिंमत नाही नॉट म्हणजे हिम्मत नाही हिम्मत नाही नॉट म्हणजे हिम्मत नाही मित्रांनो कळालं ही मोडल ऑक्झिलरी व्हर्ब आहेत आणि इकडची प्रायमरी हॉक्झ्युलरी व्हर्ब किंवा हेल्पिंग व्हर्ब आहेत याचे अर्थ तुम्हाला पाठ म्हणजे पाठच करायचे आहेत हे जर तुम्ही पाठ केलं तर चुटकी सरशी तुम्हाला पुढचं इंग्रजी येणार आहे हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ ओपन केला आहे म्हणजे खूप मोठं चांगलं काम केलं आहे कारण हे शब्द इंग्रजी शिकण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पुन्हा 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 व्हिडिओ ऐका पुन्हा 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 हे वहीमध्ये लिहून काढा जेणेकरून डोक्यामध्ये पक्क बसल आणि याच्यानंतरच्या भागामध्ये आपण याचे अर्थ कसे होतात हे सविस्तरपणे बघणार आहोत मग करणार ना अभ्यास ओके धन्यवाद